लॉकडाऊनच्या काळातील 3 महिन्यांच्या घरगुती वीज बिल हे वीज कंपन्यांनी महाराष्ट्रभर वाढीव दरानं ग्राहकांना दिले आहेत. करोनामुळे शेतकरी, कामगार, व्यावसायिक, मजूर यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात वाढीव बिल देऊन वीज मंडळानं जखमेवर मीठ चोळलंय. म्हणून या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात आणि माजी आमदार रामदास चारुसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्हा दिंडोरी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय वीज बिल होळी आंदोलन करण्यात आलं. नंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. यावेळेस आज देशातील सर्वसामान्य जनता कोरोनानं पिचले आहे. राज्यामध्ये दुबार पेरणी, खत, औषधांची टंचाई, भाववाढ, बोगस बियाणं, बेरोजगारी या समस्या उभ्या ठाकल्यात. त्यात वाढीव वीज बिल देऊन ग्राहकांच्या निर्णयावर पाय देण्याचं कामच वीज कंपन्यांनी केलंय. माजी आमदार रामदास चारुसकर यांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेची परिस्थिती लक्षात घेता वीज बिल माफीची मागणी योग्य आहे आणि आपल्या शासनानं ती मान्य करावी असं मत व्यक्त केलंय. प्रांतिक सदस्य सोमनाथ बोराडे, ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिताई देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केलं. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, कामगारांची आणि छोट्या व्यावसायिकांची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने आपल्याला आधार द्यावा अशी सगळ्यांची अपेक्षा होती. परंतु इथं मात्र विचित्रच घडलेलं आहे. वीज वितरण कंपनीने 3 महिन्याचे अतिशय आवाजाचे सभा बिलं दिले, त्याच्या विरोधामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रभर वीज बिलांची होळी आंदोलन रवी शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि एन डी पाटील साहेबांच्या सहकार्यानं होत आहे. त्याचाच भाग म्हणून दिंडोरीमध्ये आज हे आंदोलन केलं गेलेलं आहे. आमचा शासनाला आमची विनंती की दिल्ली सरकारच्या धर्तीवरती त्या पद्धतीनं 3 महिन्याचं वीज बिल माफ करावं आणि 100 युनिटपर्यंत मोफत अशा अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आणि सगळ्याच घटकांना वीज दिली पाहिजे. तसं जर झालं नाही तर भविष्याच्या काळामध्ये तीव्र आंदोलन रस्त्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल. यावेळेस या आंदोलनात दिलीपराव जाधव, वसंतराव थेटे, योगेश बर्डे, योगेश तिडके, वसंतराव कावळे, सुखदेव खुर्दळ, गणेश हिरे, राकेश शिंदे, संतोष गायकवाड, खंडेराव संधान, अजित कड, कचरू पाटील जाधव, संपत जाधव, अभय सूर्यवंशी, सचिन कट, रावसाहेब पाटील या विविध पक्ष, संघटना, संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत दत्ता सोनवणे, किरण पाटील, नारायण संधान, शंकर फुगट, संजय अप्पा थोरात, योगेश संधान, अजय पाटील, प्रभाकर मोरे, जयराम फुगट, दत्ता झेंडेफळे, संतोष संधान, रामदास फुगट, आनंद वाघ, गोरख लबडे, विश्वास संधान, वैभव जगताप, सतीश सोनवणे, सचिन लबडे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर देशमुख, दिंडोरी.